नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील नागपूर हे शहर ऑरेंज सिटी म्हणून देखील ओळखले जाते। मुंबई आणि पुणेनंतर नागपूर हे महाराष्ट्रातील तिसरे मोठे शहर आहे। यालाच भारताची टायगर राजधानी असे देखील म्हटले जाते। तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नागपूर जिल्ह्यातील टॉप 10 पर्यटन स्थळे। हे टॉप 10 पर्यटन स्थळे कोणते आहेत हे बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करू आपल्या या व्हिडिओला। नंबर 10 रामटेक। मित्रांनो रामटेकचा किल्ला ज्याच्याशी संबंधित पौराणिक कथेसाठी प्रसिद्ध आहे। पौराणिक कथेत म्हटल्याप्रमाणे श्री राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्याबरोबर या ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी थांबले होते। मित्रांनो हे मंदिर 6 शतकाहून जुने आहे। इथेच बसून कालिदासने आपले महाकाव्य मेघदूत लिहिले होते। रामटेक नागपूरपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर दूर आहे। नंबर 9 अंबाझरी तळे। मित्रांनो अंबाझरी तलाव नागपूरमधील प्रमुख पर्यटन स्थळ आहे। हे तलाव सुमारे 15 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले आहे, जिथे लोक आपल्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी येतात। मित्रांनो इथल्या बागेत एक म्युझिकल झरा व फाउंटेन देखील आहे। हे लहान मुलासाठी एक आनंददायी स्थान आहे। मित्रांनो या बागेमध्ये चालण्यासाठी एक रस्ता देखील आहे, ज्यावर लोक सकाळी लवकर शांत चालू शकतात। नंबर 8 जपानी रोज गार्डन। मित्रांनो मानसिक आणि भावपूर्ण विश्रांतीसाठी आदर्श ठिकाण म्हणजे जपानी रोज गार्डन। त्याचे नाव परिसराच्या डिझाईन आणि लेआउटवरून मिळाले। निसर्गरम्य सौंदर्य तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडते आणि भारतातील निसर्ग सौंदर्याची खरोखर प्रशंसा करताना सुंदर चित्रे काढण्यासाठी योग्य ठिकाण आहे। मित्रांनो नागपूर शहरापासून काही अंतरावर सिव्हिल लाईनच्या बाजूला हे उद्यान आहे। हा परिसर अगदी प्रदूषणमुक्त आहे आणि शहराचे घाण प्रदूषण आणि गोंगाट यापासून दूर राहून तुम्ही निसर्गाच्या शुद्धतेची आणि सौंदर्याची प्रशंसा करू शकता। नंबर 7 बालाजी मंदिर। मित्रांनो नागपूर शहरातील हे एक प्रमुख आध्यात्मिक पर्यटन स्थळ आहे। बालाजी मंदिर सुंदर सेमिनरी हिलच्या वर स्थित आहे आणि हे भगवान बालाजीला समर्पित एक मंदिर आहे। हे शहरातील सर्वात प्रसिद्ध सांस्कृतिक केंद्रापैकी एक आहे आणि मित्रांनो ते आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्रियाकलापांचे आयोजन करते, जे जवळच्या आणि दूरच्या लोकांना आकर्षित करते। नंबर 6 रमण विज्ञान केंद्र। मित्रांनो विज्ञान प्रदर्शने आयोजित करण्यासाठी आणि विविध उद्योग आणि मानव कल्याणामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि विज्ञान प्रदर्शने आयोजित करण्यासाठी परस्पर संवादी विज्ञान केंद्र रमण विज्ञान केंद्र आणि तारांगण कॉम्प्लेक्स विकसित केले गेले। मित्रांनो हे नागपुरात पाहण्यासारखे महत्त्वाचे ठिकाण आहे आणि जवळून आणि दूरवरून पर्यटक येत असतात। या क्षेत्रातील योगदानाबद्दल नोबेल पारितोषिक विजेते चंद्रशेखर पेंकट रमण यांचे नाव देण्यात आले आहे। नंबर 5 पेंच व्याघ्र प्रकल्प। मित्रांनो पेंच व्याघ्र प्रकल्पात 53 वाघ आहेत। महाराष्ट्र आणि नागपूर या दोन राज्यांमध्ये पसरलेले पेंच हे वनस्पती आणि जीवजंतूसाठी प्रसिद्ध आहे। नागपुरातील इतर सर्व पर्यटन स्थळापैकी हे उद्यान नक्कीच पाहण्यासारखे आहे। सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की इथे सरकारी तसेच खाजगी रिसॉर्ट्स आहेत, जे रात्रभर सहलीसाठी इच्छुक असलेल्या पर्यटकाला निवासाची आवश्यकता पुरवते, त्यामुळे वीकेंड गेटवेसाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो। नंबर 4 फन अँड फूड विलेज। मित्रांनो फन अँड फूड विलेज हे एक मनोरंजन पार्क आहे, ज्यामध्ये सुमारे 20 अधिक मजेदार राईड आहेत। पार्कमध्ये वेवपूल, टोर्नॅडो, स्पीड कोस्टर, क्रियाक्षेत्रे, 600 उपक्रम, किडी पूल आणि काही खाजगी कौटुंबिक वेळेसाठी वेगळा झोन यासारखी रोमांचक आकर्षणे आहेत। हे उद्यान सार्वजनिक सुट्ट्यासह दिवसभर उघडे असते। नंबर 3 श्री गणेश मंदिर। मित्रांनो टेकडीचा गणपती म्हणून ओळखले जाणारे हे प्राचीन मंदिर नागपूरच्या स्थानिकासाठी खूप मोलाचे आहे। असे मानले जाते की हे मंदिर स्वयं अस्तित्वात आहे आणि कालांतराने त्याचा आकार हळूहळू वाढत गेला आहे। 250 वर्ष जुन्या या मंदिराला बहुतेक नागपूरकर नियमित भेट देत असतात। मित्रांनो मंदिराचे नाव टेकडी गणपती म्हणजेच टेकडीचा गणपती हे त्यांच्या स्थानावरून आले आहे। त्यांचा अर्थ मराठी भाषेत टेकडी असा होतो। गणेश भक्तांसाठी हे मंदिर नागपुरातील प्रमुख ठिकाणापैकी एक आहे। नंबर 2 ड्रॅगन पॅलेस। मित्रांनो ड्रॅगन पॅलेस हे एक मोठे प्रतिष्ठित मंदिर आहे, जे 10 एकर जमिनीवर व्यापलेले आहे। या मंदिरामध्ये भगवान बुद्धांचा मोठा पुतळा हॉलच्या पहिल्या मजल्यावर ठेवला आहे। हे मंदिर नागपूरच्या सॅटेलाईट नगरात आहे, ज्याला कॉमटी म्हणतात। हे लोटस टेम्पल म्हणून देखील ओळखले जाते। मित्रांनो इथे एक बाग आहे जी सिंथेटिक वास्तुकलेने बनवली आहे आणि सर्वोत्तम काँक्रीटच्या संरचनेसाठी त्याला आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे।
नंबर एक दीक्षाभूमी। मित्रांनो, बौद्ध धर्माचे धार्मिक स्मारक दीक्षाभूमी हे भारतातील बौद्धांसाठी सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापैकी एक आहे। निसंशयपणे ऑरेंज शहराचे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे। दरवर्षी लाखो बौद्ध यात्रेकरू या ठिकाणी भेट देतात आणि सामूहिक धर्मांतर सोहळा किंवा धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो। मित्रांनो, दीक्षाभूमी हा आशियातील सर्वात मोठा स्तूप आहे आणि इतर देशातील बौद्ध या स्तूपाला भेट देतात। तर मित्रांनो, हे होते नागपूर जिल्ह्यातील टॉप 10 पर्यटन स्थळे। तुम्ही यापैकी कोणत्या स्थळाला भेट दिली हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। चला तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। जय हिंद, जय महाराष्ट्र।